नमस्कार, गुड मॉर्निंग। मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आपण पाहताय या सगळ्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या। सुरुवातीलाच एक बातमी वाशिम मधून धक्कादायक बातमी समोर येते। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला, मात्र तरीही महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरूच होती आणि चक्क बॅटरीच्या प्रकाशात ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली। किन्हीराजा आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला असून आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणा या महिलेच्या जीवावर बेतला असता, त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय। बॅटरीच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे, वाशिम मधली ही घटना आहे। प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आलेला आहे। आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशी आपल्यासोबत आहेत। किशोर, काय सविस्तर माहिती मिळतीय? मनाली वाशिमचं जे किन्हीराजा आरोग्य वर्धिनी केंद्र आहे, यामध्ये शुक्रवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येतात। मात्र या शस्त्रक्रिया दिवसा व्हायला पाहिजे, तर मात्र या ज्या शस्त्रक्रिया रात्री 8 ते 10 दरम्यान करण्यात आल्या आणि तसंही वीज पुरवठा केव्हाही खंडित होऊ शकतो याची जाणीव आरोग्य प्रशासनाला तिथे तालुका अधिकारी आहेत, आरोग्य अधिकारी यांना असायला पाहिजे होती आणि तिथे सगळी व्यवस्था करायला पाहिजे होती। जर शस्त्रक्रिये दरम्यान वीज पुरवठा खंडित झाला तर पर्यायी व्यवस्था असायला पाहिजे होती इन्व्हर्टर किंवा जनरेटरची, मात्र या दरम्यानही त्या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली। तब्बल 8 ते 10 दरम्यान 18 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली। जर या शस्त्रक्रिये दरम्यान एखाद्या महिलेच्या जीवाला जर बरं वाईट काही झालं असतं तर याला जबाबदार कोण? किमान आता तरी या आरोग्य व्यवस्थेनं या सगळी जे काही व्यवस्था असेल, विजेची असेल किंवा इतर, ही करणं गरजेचं आहे। कारण जिथे या शस्त्रक्रिया करण्यात आला हा आदिवासी बहुल भाग आहे आणि ज्या गरीब गरजवंत महिला असतात यांची ज्या आरोग्यवर्धिनी केंद्र जसं काही इतर ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येतात, यासाठी आरोग्य विभागानं किमान सगळ्या गोष्टींची व्यवस्था पाहून सगळं हे ऑपरेशन किंवा इतर सर्व बाबी सांभाळणं गरजेचं आहे। आणि यासाठी जे काही दोषी असतील याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या महिलांवर शस्त्रक्रिया झाली यांची पुनर्तपासणी होणे गरजेचं आहे। म्हणाले धन्यवाद किशोर या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी, क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा काल भीषण अपघात झाला। अपघातात ऋषभ पंत गंभीररित्या जखमी झालेला होता। ऋषभवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून देहरादून इथल्या रुग्णालयात जाऊन अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी ऋषभची भेटही घेतली आहे आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली। जोश में है और मुझे लगता है कि कम्प्लीटली जो जो हमें फिक्र थी वो बिल्कुल नहीं है, तो ही शुड बी फाइन। आते ही शुड बी फाइन। अब अमीर से बात हुई, मेरे घर से रिश्तेदार भी थे, अच्छे हैं, सब अच्छे हैं, सब ठीक है। हमने हंसाया थोड़ा सा, बहुत बहुत हंसाया। मैं और अनिल साहब यहाँ आए हुए थे तो हमारा उत्तरदायित्व बना कि हम पता लगा कि ऋषभ जी हॉस्पिटल में है, तो एज कॉमन नागरिक मैं और अनिल साहब उनको देखने हैं, उनकी माता जी से मिले। ही इज मच बेटर, हिज स्पिरिट्स आर वेरी हाई और सबकी दुआएं, पूरे हिंदुस्तान की दुआएं उनके साथ हैं, तो जल्दी ठीक होंगे। तर 31st पार्श्वभूमीवर मासे खरेदी करण्यासाठी खवय्ये पर्यटकांनी रत्नागिरीमधल्या हरणे समुद्र किनाऱ्यावर चांगलीच गर्दी केली आहे। मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे माशांच्या दरात वाढ झाली असून तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरेनं। नवीन वर्ष साजरं करण्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल आहेत आणि अनेक पर्यटक कोकणातल्या बंदरामध्ये मासे खरेदीसाठी आपण पाहतोय। हे हरणे बंदरामधलं दृश्य आहे। या ठिकाणी लिलाव भरतो आणि याच लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीची उलाढाल होते, परंतु आज मात्र या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मोठी उलाढालसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळते। माशांचे दर जरी वाढले असले तरी इथला जो पर्यटक आहे तो ताज्या माशाला पसंती देतो आणि पर्यटकाकडून आज मोठ्या प्रमाणात मासे खरेदी केली जात असल्यामुळे ही गर्दी आपण पाहतोय। अनेक समुद्र किनाऱ्यावरती पर्यटक येऊन दाखल झालेत। अनेक समुद्र किनाऱ्यावरचे जे मासेमारी बंदर आहेत त्या मासेमारी बंदरामध्ये सुद्धा मच्छी खरेदीला मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दिली जाते। नवीन वर्ष सुखासमाधानी साजरं करण्यासाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येऊन दाखल झालेत आणि पर्यटकाकडून मच्छी खरेदीला विशेष करून पसंती दिली जात आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी।
तर चळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गामधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागलेत. जवळपास 5 ते 6 लाख देश विदेशातील पर्यटक सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय. बांदा खारपाटण चेकपोस्टवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये सुद्धा सगळ्या पर्यटकांनी पसंती दर्शवली आहे. 31st साठी पर्यटक मोठ्या संख्येनं रत्नागिरीमध्ये दाखल झाल्यामुळे समुद्रकिनारे आणि पिकनिक स्पॉटवर गर्दी पाहायला मिळतीय. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या पोशाखातील पोलीस तैनात असून 34 ठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आली आहे. तर 31st आणि न्यू इयर पार्टी सेलिब्रेशनसाठी मावळच्या पवनानगर परिसर पर्यटकांनी गजबजलाय. पवनानगरमधील हॉटेल्स, खाजगी बंगले, फार्म हाऊस, टेंट महाराष्ट्र राज्य पर्यटक विकास महामंडळाच्या खुल्या हाऊसफुल झाल्यात. तर पवना जलाशयाच्या किनारी टेंट कॅम्पिंग व्यवसाय करणाऱ्यांनी कॅम्पिंग परिसराला विद्युत रोषणाई सुद्धा केली आहे. पवना कॅम्पिंगची ड्रोन दृश्य दक्ष काटकरांनी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली आहेत. थर्टी फर्स्ट पार्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडला पर्यटकांनी पसंती दिली आहे आणि त्यामुळे नाताळपासून अलिबागमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. सागरी प्रवास हा जलद असल्यामुळे पर्यटकांनी या प्रवासाला अधिक पसंती दिली आहे आणि त्यामुळे सध्या मांडवा जेट्टीहून अलिबागकडे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. तर नववर्षासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे, सज्ज झालेला आहेत. ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी सुद्धा होऊ लागलेली आहे. पोलिसांचा सुद्धा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी पर्यटनस्थळी गर्दी केलेली आहे. अगदी नाताळपासूनच या गर्दीला सुरुवात झालेली आहे. 2022ला बाय बाय करत 2023चं स्वागत करण्यासाठी सगळे पर्यटक सगळेच जण उत्साही आहेत. तर सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागतासाठी रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटनस्थळं पर्यटकांनी गजबजली आहेत. अशातच सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं रायगड पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. रायगडच्या पर्यटन किनाऱ्यावर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. पेजारी चेकपोस्ट नाका, माणगाव चेकपोस्ट, रेवदंडा चेकपोस्ट, श्रीवर्धन, दिघी चेकपोस्टवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. जे पब्लिक प्लेसेस आहेत म्हणजे बीचेस आहेत त्या ठिकाणी मद्यसेवन करू नये किंवा केलं जाऊ नये आणि जर अशा काही गोष्टी जर निदर्शनास आल्या तर कारवाई करण्याबद्दल पथकांना सूचना देण्यात आलेली आहे. विशेषतः ड्रग्ज असतील किंवा नार्कोटिक्स पदार्थ असतील तर त्या संबंधामध्ये कठोर कारवाई करण्याचे कमी निर्देश देण्यात आलेले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातील सगळेच समुद्रकिनारे जे आहेत ते पर्यटकांनी फुलून गेलेत. गोव्यामधल्या मुख्य बाजारपेठा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स गर्दीनं गजबजल्याचं पाहायला मिळतंय. निर्बंधमुक्तीनंतर प्रथमच गोव्यात पर्यटकांनी गर्दी केल्यामुळे व्यावसायिकांनी आनंद लुटलाय. निसर्गाचं कोंदण लाभलेल्या अहमदनगरमधील भंडारधरा धरण परिसरामध्ये नववर्षाचं स्वागत आणि विकेंड साजरा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. कळसुबाई अभयारण्य परिसरामधील निसर्गात राहण्यासाठी लाखो पर्यटक दाखल झालेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आदिवासी तरुणांनी धरणाच्या बाजूला अनेक ठिकाणी टेंट सिटी उभारल्या असून आदिवासी नृत्य बघत पर्यटकांना नववर्षाचं स्वागत करण्याचा आनंद घेता येणार आहे. गेले 2 वर्ष कोरोना काळामध्ये जी परिस्थिती होती म्हणजे एकदम हलाकीचे दिवस होते. कारण भंडारदारा हा पूर्ण एकंदरीत चालणाऱ्या प्रथम म्हणजे जो व्यवसाय तो आमचा हा पर्यटकांचाच आहे. त्यामुळे 2 वर्ष काही आम्हाला काही असं एक काही मूलभूत म्हणजे एक व्यवसाय मिळाला नाही. पण गेल्या ह्या वर्षी आम्ही एकदम सज्ज झालो आहे 31st साठी आणि तुम्ही बघू शकता की आम्ही हे सगळे प्रकारचे टेंट वगैरे लावले आहेत. तरी आम्ही एक 100-150 लोकांचा प्रत्येक जण सेटअप लावतो. म्हणजे इथं कमीत कमी 10 ते 15 चांगले टेंटवाले आहेत. म्हणजे असे करून तुम्ही 3-4 हजार लोकांचा चांगला सेटअप लागून जातो. या विभागामध्ये या परिसरामध्ये 10,000 टेंट लागणार आहेत आणि
परिसरामधले जे बोटिंग आहेत, व्यावसायिक आहेत, टेंट व्यावसायिक आहेत, हॉटेल व्यावसायिक आहेत, हे अतिशय पर्यटकांना सेवा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत. प्रचंड जल्लोषात 31 डिसेंबरचं स्वागत करण्यासाठी पर्यटक हे या ठिकाणी येतील, निसर्गाचा आनंद घेतील, बोटिंगचा आनंद घेतील. माथेरानमध्ये सुरू झालेल्या ई रिक्षामुळे पर्यटकांची संख्या सध्या वाढली आहे आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेक पर्यटक माथेरान प्रवेशद्वार दस्तुरीपासून ई रिक्षानं प्रवास करत माथेरान गाठत आहेत. येण्यापूर्वी इथं हात रिक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता, मात्र ई रिक्षा आल्यानंतर अवघ्या 35 रुपयांमध्ये माथेरान स्टेशनपर्यंत पर्यटकांना जाता येते आणि त्यामुळे पर्यटकांची संख्या चांगलीच वाढली आहे. भविष्यात ई रिक्षाची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चांगलाच वेग मिळणार आहे. माथेरान हे मुंबईपासून अत्यंत जवळचं ठिकाण असल्याने इथे पर्यटकांना येणं अगदी सोयीचं झालेलं आहे आणि नुकतीच 1-15 दिवसांपूर्वी इथे ई रिक्षा सेवा देखील सुरू झालेली आहे. त्या कारणाने आता जे काही वयस्कर कुटुंब असतील त्या ते देखील आपल्या आईवडिलांना घेऊन आज माथेरान येऊ शकतात. ई रिक्षाबद्दल तर ती इथं छान झालं, उलट चांगलं झालं, कारण गाडीसाठी परत धावत या, इकडून परत चालत जा, मुलं असतात त्यांना घेणं अवघड होतं. पण ते आता टॅक्सीपासून इकडे ई रिक्षा चालू झाले तर हे छानच झालं आहे आणि ते आणखीन वाढावं ह्याच्यासाठी तर आम्ही खूप हे करणार. कारण माझं लहानपण गेलं आहे हे रिक्षा खेचणं हे वगैरे आम्ही लहानपणापासून बघतो आहे. आम्ही पण चालत जायचं चालत यायचं, आम्हाला पण खूप त्रास व्हायचा, पण ई रिक्षा झाल्यापासून खूप चांगलं वाटतं आहे. तर 31 डिसेंबरच्या निमित्तानं कोल्हापूरकरांचा मांसाहारावर ताव मारण्याचा बेत असून झणझणीत तांबड्या पांढऱ्या रस्त्याची तयारी कोल्हापूरकरांनी सुरू केली आहे आणि त्यामुळे मटण मार्केटमध्ये मोठी गर्दी दिसून येते आहे. एकतीस डिसेंबरची जोरदार तयारी आहे ती कोल्हापूरकरांनी केलेली आहे. आपल्याला माहितच आहे की नेहमीच कोल्हापूरकरांचा मांसाहारावरती भर असतो आणि आज सुद्धा या मार्केटमध्ये आपल्याला गर्दी दिसून येते. मटन मार्केट असू दे, मच्छी मार्केट असू दे, मोठी गर्दी आहे ती कोल्हापूरकरांनी केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे सेलिब्रेशन आहे ते जोरदार यावर्षी सुद्धा कोल्हापूरकर करणार आहेत. 9 वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप असं झणझणीत प्लॅनिंग आहे ते कोल्हापूरकरांनी केलेलं आहे. विक्रेत्यांचा काय अनुभव आहे ते सुद्धा जाणून घ्या, कशा पद्धतीनं रिस्पॉन्स आज मिळते. विशेषतः 31 डिसेंबरची तयारी कोल्हापूरकरांची जोरदार सुरू आहे. आज शनिवार असल्यामुळं थोडी तुरळक गर्दी आहे, सकाळपासून थोडी कमी होती, परंतु आज गर्दी भरपूर आहे आणि माशाची आवक भरपूर असल्यामुळं कोल्हापूरकर माशाकडे जास्त प्रिपेअर करत आहेत. साधारणतः आज 4 ते 5 टनाची उलाढाल होते आणि त्यामध्ये 10 ते 12 लाख रुपयेचा आज ओव्हरऑल मार्केटमध्ये फिशचा टर्नओव्हर होतोय. माशाचं म्हटलं तर माशाला आता आम्ही सगळे प्रिय आहे, सगळे तांबडा पांढरा संध्याकाळ आहे करायला दिलेला आहे. सुरमई आता 1-2 किलो घेऊन जायचे, प्रॉन्स 2 आहे, स्वस्त आहे आता सुरमई, आज भरपूर आलेलं आहे. 30 तारखेची तयारी करण्याकरता खास मी माझी पत्नी आणि मुलगा आईचं हातचं खाण्याकरता कोल्हापूरला आलोय मुंबईवरनं आणि नेहमीच फिशचं ठिकाण म्हणजे समजा दाजीतोराचं दुकान आमच्या इथेच. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर एक सुरमई कोळंबी जी आहे, अस्सल सागरी मच्छी आपण जी म्हणतो, जी मुंबईला रत्नागिरीला मिळते, तुम्हाला इथे खायला मिळते. या ठिकाणी पाहायला गेलं तर कोल्हापूरकरांचा नेहमीच मांसाहारीवरती भर आहे. अगदी मुंबईतून येऊन कोल्हापूरमध्ये 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन आहे ते करण्यासाठी नागरिक आहे ते सज्ज झाल्यात आपल्याला पाहायला मिळते आणि मटण मार्केटमध्ये सध्या गर्दी आहे ती दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलचा ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांची शिर्डी नगरी सुद्धा सज्ज झाली आहे. देशभरातील लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत. नववर्षाचं स्वागत साईबाबांच्या दर्शनानं व्हावं म्हणून भाविकांनी दर्शनासाठी शिर्डीमध्ये गर्दी सुद्धा केली आहे. साईबाबा संस्थाननं मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांची शिर्डी सज्ज होते आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देताना किंवा नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात, त्यामुळं शिर्डीतलं साईबाबांचं जे मंदिर आहे ते आकर्षक विद्युत रोषणाईने सजलेलं आहे. आपण बघू शकतो की अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई साईबाबांच्या मंदिरावरती केलेली आहे आणि आपण आत्तापासूनच साईभक्तांची गर्दी या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजता सगळे साईभक्त अतिशय आनंदाने नववर्षाचं स्वागत करत असतात आणि साईनामाचा जयघोष करत नववर्षाचं स्वागत करत असतात. त्यामुळं या ठिकाणी आपण जर बघितलं तर साईबाबांच्या मंदिरातली जी फुलांची सजावट आहे ती देखील या ठिकाणी केली जाते आहे आणि
इथले जे हे सगळे जे कारागीर आहेत ते फुलांची सजावट करताना दिसतात आणि साई मंदिरातलं जे द्वारकामाई असेल, गुरुस्थान असेल किंवा समाधी मंदिर असेल या ठिकाणी आकर्षक असे फुलांची सजावट केली जाते आहे। उद्या सकाळपासूनच मोठी गर्दी भाविकांची शिर्डीमध्ये होणार आहे आणि रात्री 12 वाजता साईनामाच्या जयघोषामध्ये 9 वर्षाचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। जवळपास 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे। त्यानुसार साईबाबा संस्थांनी देखील सगळी तयारी केलेली आहे। साई भक्तांसाठी निवास असेल, भोजन असेल या सगळ्यांची व्यवस्था साईबाबा संस्थांकडून केली गेलेली आहे। त्यामुळे 9 वर्षाच्या स्वागताचा उत्साह शिर्डीमध्ये देखील बघायला मिळतो आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी। तर मुंबईमध्ये वरळी परिसरामधील गोपचर इमारतीमधील रहिवासी अनोख्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत करतात। यंदा या ठिकाणी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामधील आरोपी आफताब पुनावालाच्या पुतळ्याचं दहन करत नववर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे। गेल्या 30 वर्षांपासून वाईट प्रवृत्तींचं दहन करून नवीन वर्षाचं स्वागत करण्याची गोपचर इमारतीमधील रहिवाशांची ही परंपरा आहे। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा न्यूज 18।